आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अमेरिकन केमिकल तसेच खडी, मुरुम आणि सिमेंट वापरून मजबूत रस्ता बनविण्याचे काम खिराड मार्गावर सुरू करण्यात आले. या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी आमदार जे पी गावित, जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि अर्थ समितीचे माजी सभापती रवींद्र देवरे, कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती शैलेंद्र पवार, हिराजी चौधरी, माजी पंचायत समिती सभापती अशोक पगार, काशीनाथ गायकवाड, ज्ञानदेव पवार, सावळीराम पवार, रामजी गावित, बाळासाहेब गांगुर्डे, नाना देवरे, रवींद्र पवार, इंद्रजित गावित, दिनेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कळवण तालुक्यात अंदाजे 40 कोटींचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी शासनानं दिलाय. तसेच रस्ता मजबूत आणि दर्जेदार होणार असल्यानं दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यानं जोडले जाणार असल्याचे मत आमदार जे पी गावित यांनी या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या पाण्याची टंचाई असल्यानं गिरणा नदीवरील नोटीफाय उठवून आमदार निधीतून 50 लाख खर्च करून पाळे मानोर येथे सिमेंट बंधारा देखील बांधण्यात आल्यानं आजूबाजूचे क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे देखील याप्रसंगी सांगण्यात आले. यावेळी हेमंत पाटील, मोहन जाधव, संतोष देशमुख, भरत शिंदे, रसिद मामू, गोरख खैरनार, शांताराम जाधव, शरद गुंजाळ, रवी गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आर आर पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, सोसायटीचे पदाधिकारी आणि माकप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर, सप्तशृंगगड.